हो आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र मराठा रक्षणासाठी जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा जिल्ह्यात सरासरीच्या त्र्याहत्तर टक्केच पाऊस आणि एक तारीख एक तास स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती मराठा रक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जाहीर सभा होत आहेत जालना जाफराबाद भोकरदन घनसावंगी इथं झालेल्या सभेस मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान मनोज जरांगे यांची येत्या चौदा ऑक्टोबर रोजी आंतरवाली सराटी इथं शंभर एकरात जाहीर सभा होणार असून या सभेस राज्यभरातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार असल्यानं ठिकाणी समन्वय समितीच्या वतीनं आवश्यक नियोजन करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाकडूनही सुरक्षेच्या दृष्टीनं नियोजन केलं जात आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी आंतरवाली सराटे इथं सतरा दिवस केलेलं आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट असून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असा पुनरुच्चार केला मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि समिती सदस्य हे जालना जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजामकाळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तऐवज समितीस उपलब्ध करून देण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या त्र्याहत्तर पूर्णांक त्रेचाळीस टक्केच पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी सहाशे त्रेसष्ट पूर्णांक वीस मिलीमीटर इतकी असून आजपर्यंत चारशे सत्याऐंशी मिलीमीटर इतकाच पाऊस झाला आहे सुरुवातीला झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातल्या लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या घाणेवाडी जलाशयाच्या पाणी पातळीतही घट झाली आहे अद्याप विहिरींनाही पाणी न आल्यानं खरिपातील कापूस तूर ही पिकं सुकत आहेत ग्रामीण भागात शेतकरी सोयाबीन काढणीत व्यस्त आहेत अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं जालना इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता या मेळाव्यात एकूण सहाशे एकोणसत्तर उमेदवारांनी सहभाग नोंदवला चारशे पंचवीस उमेदवारांनी विविध उद्योजकांकडे मुलाखती दिल्या त्यापैकी दोनशे बेचाळीस उमेदवारांची विविध आस्थापनांकडून प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त भुजंग रिठे यांनी दिली एक तारीख एक तास स्वच्छता अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमांतर्गत जालना महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या तीस वॉर्डांमध्ये साठ ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मोतीतलाव परिसरातून या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मोतीतलाव परिसरातलं निर्माल्य प्लास्टिक कचऱ्याचं संकलन करून तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता जिल्ह्यात तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरही या स्वच्छता मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला लोकायत विचार मंच बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय आणि प्रागतिक इतिहास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं जालना इथं दोन दिवसीय सातव्या विवेक जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेचं उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे विचारवंत उमेश बगाडे यांच्या उपस्थितीत झालं अभिजनवादी इतिहास लेखन या विषयावर डॉक्टर देशपांडे यांनी आपले विचार मांडले समारोप प्रसंगी डॉक्टर नारायण भोसले डॉक्टर देवेंद्र इंगळे डॉक्टर जगदीश सोनवणे यांनी सामाजिक सांस्कृतिक धार्मिक वातावरण आरक्षण आंदोलनं चळवळी राजकारण अर्थकारण आदी विषयांवर आपले विचार मांडले जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांसह हो शासकीय निमशासकीय कार्यालय पक्ष संघटनांच्या वतीनं मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला जालना शहरातल्या टाऊन हॉल इथल्या हुतात्मा स्मारकात अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं यावेळी मंत्री सत्तार यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता सरकार प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त शाळा महाविद्यालयांसह हो शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियानासह अन्य उपक्रम राबवण्यात आले जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहाच्या वातावरणात शांततेत पार पडला ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीस मोठा प्रतिसाद मिळाला जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला